रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दोघांची बाउंड्री हे आहे खड्ड्यांचं साम्राज्य. फक्त जे जुने रस्ते, अरे बाबा माझे. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, सध्या मी आहे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, मोंड या गावामध्ये. आणि माझ्या मागे या साईडला पाहू शकता श्रीदेवी भैराई मंदिर. भैराई देवी मातेचं मंदिर आहे. आणि माझ्या मागे पाहू शकता एकदम छोटासा चिंटुकला मिनी धबधबा. सो माझी जर्नी झाली होती मुंबई ते थेट मोंड गावापर्यंत आर्य ट्रॅव्हलने. जर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल ना तर यार जरूर पहा, जबरदस्त जर्नी झाली आहे. तराईपासून जी आतमध्ये गाव आहेत ना मोंड या ठिकाणापर्यंत, ते सगळे मी कव्हर केले आहेत. तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही आवर्जून पहा. आणि आजची आपली जी जर्नी होणार आहे ना ती थेट मोंड गावापासून मुंबईपर्यंत होणार आहे. पण ती दुसरी ट्रॅव्हल आहे, ती म्हणजे मानेश्वर भैराई दर्शन या ट्रॅव्हलने. येस. या मानेश्वर भैराई दर्शन ट्रॅव्हलने आज आपला संपूर्ण प्रवास होणार आहे मोंड गावापासून ते थेट मुंबईपर्यंत. पण हां, याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ही जर्नी होणार आहे आपली आज राजापूरच्या मार्गे, अर्थातच पडेल कॅन्टीन, पुढे मग डोंगर, ही सगळी गावे तुम्हाला मी आजच्या जर्नीमध्ये दाखवणार आहे. मग तुम्हाला तर काय करायचं माहिती का, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला नवीन व्हिडिओ असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाही. चला, आपली आता गाडी येणार आहे ती म्हणजे श्री मानेश्वर भैराई दर्शन. तर जर्नी स्टार्ट करायची आधी आहे ना, थोडं म्हटलं जेवण घेऊया. या साईडला बघा, भाकरी आहे, कोबीची भाजी आणि चणा मसाला म्हणजे चण्याची उसळ. मस्तपैकी म्हणतो ना वाटप टाकून बनवली भाजी, जबरदस्त यार. आणि ह्या साईडला इथे ड्रायव्हर दादा आहेत, ते मस्तपैकी त्यांच्यासोबत बसून आजचा जेवणाचा कार्यक्रम. इकडे भात पण आहे आणि डाळ पण आहे. मग तुम्ही सुद्धा या जेवायला. सो येस, वाजले बरोबर 2:30 आणि जेवण पण झालं मस्तपैकी. आपली श्री मानेश्वर भैराई देवी दर्शन गाडी आलेली आहे बघा, जबरदस्त. अरे वा, ना दुखळा, एक नंबर. जबरदस्त. तर बरोबर 2:30 मला श्री मानेश्वर भैराई दर्शन ट्रॅव्हल मिळाली आहे. ह्या साईडला स्टेरिंग वर स्वतः मालक. तुमचं नाव सांगा दादा? मंगेश गोसरकर. सो आता हे त्यांची पिकअप फॅसिलिटी चालू झालेली आहे. ते कुठपे जेवणापर्यंत तुमची ड्रायव्हिंग नाही आता कुठपर्यंत पिकअपपर्यंत? ओके. सगळे पिकअप घेत जाणार आहे. आणि हा पहिलाच आम्हाला उतार भेटला आहे. हॉर्न तर यार एक नंबर, तुम्ही स्वतः ऐकला, त्यांनी लाईटी पण मस्त मारली. आणि एक नंबर पाणी बघा, जबरदस्त. इथं आंघोळ करायला खरंच आलं पाहिजे होतं खरंच, नाही का? मस्त आंघोळ झाली असती. आणि हा वाला जो रस्ता आहे ना तो नाडन मार्ग, येस ना, नाडन, येस. आणि इथून बरोबर पडेल हे गाव, आणि तिथली सगळ्यात फेमस म्हणजे पडेल कॅन्टीन, जी अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता पाहू शकता, एकदम सिंगल वे, वन वे रस्ता आहे. आणि या वन वे मधून आपली गाडी येते. ए नंबर, नाद खुरा ऑन, नाद खुरा. झनकरवाडी, येस, झनकरवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. स्वतः पावसाला पण जस्ट सुरुवात झालेली आहे. गाडीची आपण टेक्निकल इन्फॉर्मेशन प्लस एक्सटेरियल पार्ट पुढे बघून घेऊ. सर्वात आधी आपण पहिला बघून घेऊया इंटेरियल पार्ट. गाडी 2x2 पुशबॅक सर्विस आहे, नॉन एसी. त्यानंतर फॅसिलिटीबद्दल बोलायला झालं तर इकडे प्रत्येकाला चार्जिंग पोर्ट दिला आहे. चार्जिंग म्हणजे पूर्ण चार्ज करू शकता, यूएसबी पोर्ट नाही आहे. गाडी सध्या खाली आहे कारण जस्ट सुरुवात झाली, ती म्हणजे मोंड या गावातून. आता बरेचसे काही प्रवासी चढलेले आहेत, जे बोर्ड केलेले आहेत. आणि याच्या पुढे जो लागणार पट्टा तो म्हणजे वाडा, पडेल, नाडन. हे
यांच्यापासून जरा सावध रहा. कुत्रे म्हणा किंवा गाई म्हशी आडवे येतात. हे पट्टे ना लांजा राजापूर या ठिकाणी जास्त पाळ्या मिळतात. आणि ही संपूर्ण कातवड टाईप कातवड ह्या साईडला ना एक प्रकारचं हिल स्टेशन काय बोलायला हरकत नाही, जबरदस्त आहे. कारण संपूर्ण हा डोंगराळ पाट ह्या साईडला ते रत्नागिरी पट्टे आणि ह्या लाईनला तो लागतो म्हणजे सिंधुदुर्ग पट्टे. ह्या लाईनला देवगड मालवण यस 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 भाई. आणि समोर हा रस्ता एक नंबर स्ट्रेट रोड आहे, पक्का म्हणजे एकदम पक्का रोड आहे, जास्त कच्चा पण नाही. कारण सिंगल वे आजूबाजूला गावं पण आहेत. एका साईडला रस्ता तर बाजूला येतो म्हणजे वहाळ. एक प्रकारे नदी म्हणू शकता पण आमच्या भाषेत वहाळ म्हणतात, त्याका वहाळ म्हणतो. अंगोलाला एक नंबर जागा. आपण पण ठिकाणी केली चांगली नव्हती म्हणजे वाईट नव्हती, जबरदस्त. पण हे पण एकदम फेमस स्पॉट आहे. मग इथे काय भेटतं की नाही मासे असे कुरले बिरले आहे ना, रात्रीची सोय झाली मग आपली. आणि हे संपूर्ण नाडण नाडणचा पट्टा सुरलेला आहे. नाडणचा खड्ड्यांचं गणित मात्र काय सुटणारं नाही आहे. जसे हायवेवरती खड्डे आहेत ऑब्व्हियसली यार ह्या रस्त्यावरती पण खड्डे असणार. आणि इकडे घराचं बांधकाम सुरू आहे. सो इकडे काही या सगळ्या घराचं बांधकाम सुरू आहे. कोणाचं घर असेल सांगा भाई, कमेंट करून सांगा जरा लवकर. नाडण ना नाडण नाडणचा पत्ता. ते मगाशी तुम्हाला मी दाखवलं तर वहाळ तो बघा हा वाला रस्ता बघा. इकडे इकडून पाणी होते मजबूत. जरा आले का सीडा, ओके पुढे गेले. आता मी तुम्हाला दाखवलं जाऊन तो वहाळ मस्तपैकी जबरदस्त दृश्य एक नंबर. मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपली जर्नी मालवणला झाली, सावंतवाडी झाली, दापोली झाली, मंडणगड एवढंच काय गोवा सुद्धा झाला. पण या सिंधुदुर्ग किल्ल्यामधलं आहे ना देवांचा गड देवगड ह्या तालुक्यामध्ये फिरायचं राहिलं. सो आता आपली जर्नी बिगिन देवगड तालुका आणि त्यातलं पहिलं गाव ते म्हणजे मो. ह्या रस्त्याने आल्यावर एक समजलं की संपूर्ण हा चढ उतारणीचा रस्ता आहे या साईडला नाडण. अरे 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 भाय 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 बघा पाणी बघा कुठं आलंय थेट रस्त्यावरती. रस्त्याचं झालं मिनी धबधबा. जरा सावकाश गाडी काढली पाहिजे या साईडने पण काढली. आपल्या मंगेश दादा भाई यांनी काढली गाडी. तर आम्ही आता ज्या ठिकाणी आलो आहे ना वाडा चांबरघाटी लेफ्ट साईडचा रस्ता थेट देवगड हा बाळा डावीकडचा देवगड आणि राईट साईडचा म्हणजे उजवीकडचा तो थेट पडेल कॅन्टीन. सो देवगडला जाणारा हा रस्ता येस येस हा बाळा आणि राईट पडेल कॅन्टीन. तर हे भैरवी आपल्या ज्या ट्रॅव्हलने प्रवास होते भैरवी देवी ट्रॅव्हल याची बुकिंग घेतात. तुमचं नाव काय? राजा परब. राजा परब कुठे जाता तुम्ही? वाडा. वाडा ओके ओके. तालुका देवगड लागतो तुम्हाला ना? ओके जबरदस्त. सो बुकिंगसाठी तुम्हाला देतो नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली हेडिंगला दिसत आहेत, जरूर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. येवा येवा रवी राऊत कळले तुम्ही? राजा पुलचे. वा वा एक नंबर. येवा 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 काय करताय? शूटिंग चालू. हा शूटिंग चालू. हा मून
कोंड नाडन वाडा अशी जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर जर्नी केल्यानंतर आता पोचलो आहोत पडेल कॅन्टीन या ठिकाणी. पडेल कॅन्टीन हे देवगड तालुक्यातलं असं एक जागा आहे ना जिथे पडेलकरता ह्या भागाचं नाव आहे, पण कॅन्टीन या ठिकाणी जास्त झाले ना म्हणजे खाण्यापिण्याची सुविधा. सो या ठिकाणी पडेल आणि त्या पुढे लागला तो म्हणजे कॅन्टीन. पहिलाही देवी या गाडीचा जो ऑफिस आहे पडेल कॅन्टीनचं मेन ब्रांच ऑफिस तिकडे जाऊया जरा. जर गाडीचं आपण टेक्निकल इन्फॉर्मेशन घेतली ना तर चेसिस आहे अशोक लीलँड, पुढे मग बॉडी आहे कीर्ती कोच लिमिटेड एडिशन KC 2019, प्लस गाडी 90 लॉक आहे, स्पीड 90 पुढे असतं पळू शकत नाही. गाडी बरोबर ऑन टाइम आहे, 3:30 निघाली पडेल कॅन्टीन उरून. आता याच्या पुढचा जो स्टॉप आहे म्हणजे पॅसेंजर पिकअप होतील का माहीत नाही, पण पुढे महत्त्वाची हद्द होती म्हणजे आंबेली चेकपोस्ट जिथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांची बाउंड्री आहे. आम्ही ह्या साईडने जातोय, अर्थातच सिंधुदुर्ग जिल्हा संपतो आणि रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ती आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दोघांची बाउंड्री, जिथे रत्नागिरी जिल्हा संपतो सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो आणि ह्या साईडला रत्नागिरी संपतो सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो. आणि ह्या चेकपोस्टचं नाव आहे ते म्हणजे आंबेरी, आंबेरी चेकपोस्ट. वा भाई वा, खारेपाटणची आपण हद्द बघितली आहे जिथे रत्नागिरी सिंधुदुर्ग बाउंड्री आणि ह्या साईडला सुद्धा एक नंबर जबरदस्त. अशा ठिकाणी चालेल ना जी मजा असते ना जबरदस्त. तुम्ही सुद्धा कोण असाल आंबेरी चेकपोस्टचे म्हणा किंवा पडेल कॅन्टीन जरूर एक हॅशटॅग सकट कमेंट करा. जबरदस्त बंदोबस्त केलेला आहे की कोणी हुशारी करणार नाही, कोणी हुशारी करणार नाही. आणि रत्नागिरी विजयदुर्ग गाडी आली आहे आणि समोर बघ असता धबधबा वाहतोय जबरदस्त यार. ओके आय धबधबा आय जबरदस्त धबधबा बघा असा धो 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 वाहतोय. बघा 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 ओसंडून वाहतोय चांगला एकदम मजबूत. तोच नाही इकडे पण ह्या साईडला मला वाटतं हे धबधबे पाहून ना सावंतवाडीच्या आंबोली धबधब्याची आठवण आली, कदाचित तो सुरू झाला पण असावा. आता काय पाटातला पाणी एकदाची रत्नागिरी हद्द सुरू झाली तर चांगला तीव्र उतर आहे जिथे अपघाती वाहनं सुद्धा आहेत. सो वाहने सावकाश चालवली पाहिजेत. यस आंबेलीवाडी आंबेली पूल जिथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे बाउंड्री खरी बाउंड्री ही तर याला आणलंय बघा. येस येस जबरदस्त पाणी जास्त अजून आलं नाही वर, जेव्हा मोठा पाऊस पडेल तेव्हा काहीतरी पाच बनतीये भाई. साई कृपा इकडेच लागली आहे गाडी. आणि आता आम्ही पोचलो कात्रादेवी, कात्रादेवी वाडी. एकच गाडी साई साई कृपा या मानेश्वर श्री भैरवी दर्शन या गाडीचा आपण काही शेड्यूल पॉईंट जाणून घेऊया. गाडी सुटते मुंबईपासून ती बिरार, बिरारचा मनवेल पाडा आणि लास्ट स्टॉप तो म्हणजे मोंड जो तालुका देवगड जिल्हा येतो सिंधुदुर्गामध्ये. गाडीचा जो रूट आहे ना तो विरार
पुढे दहिसर, बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव, पुढे सायनकर, चेंबूर असा रूट आहे. गाडीचा जो रूट आहे भांडूप किंवा ठाणा कळवा नाही. आणि नंतर मग NH66 पकडून गाडी येते थेट राजापूरच्या आतमधून. जो नवीन ब्रिज झाला ना तयार अर्जुन नदीच्या वरचा, तो ब्रिज संपला की गाडी राईट मारून येते आतमध्ये थेट या भागात, कुठे पडेल कॅन्टीन, पुढे मग कात्रादेवी, आंबेली पोस्ट आणि लास्ट स्टॉप तो म्हणजे मोंड. प्लस जो टायमिंग आहे विरार आणि मोंड सेम टायमिंग आहेत, 2:30 सुटते दुपारी 2:30. आणि एकदाची गाडी सुटली विरारून दुपारी 2:30 की ते सकाळी 9 वाजेपर्यंत येते. आणि इकडूनची गाडी सुटेल कुठून, मोंडपासून 2:30 तिकडे विरारला 8:30 पोचेल. आजच्या या जर्नीचा जो प्लॅनिंग आहे ना, तो माझा स्पेशली राजापूरच्या आतमध्ये किंवा देवगड तालुक्यात जी गावं लागतात ना ती सगळी दाखवण्याचा. प्लस एकदाची गाडी लागली आपल्या हायवेला, म्हणजे कुठला नॅशनल हायवे 66 ते सगळं सेम टू सेम आहे. भरपूर सारे जर्नीमध्ये दाखवलं आहे, पण हां एक गोष्ट मी मात्र परत दाखवणार, कारण कालच्या ट्रिपला आहे ना चिपळूण, खेड, त्यानंतर मध्ये मध्ये महाड, आंबेत, या ठिकाणी ना असे मोठे मोठे खड्डे पडलेले. तर मला आज बघायचं आहे की कालचे खड्डे केवढीच क्वांटिटी आहे की अजून वाढली आहे जरा खड्ड्यांची. तुम्हीसुद्धा बघा, मीसुद्धा बघणार. तर ही जी सगळी गावं आहेत ना, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, जबरदस्त आहे. क्लायमेट तर एक नंबर आहे, पाऊस पडत नाही आहे, पण बरं झाला पाऊस नाही पडत आहे. कारण कसं माहिती का, पाऊस कसा रात्रीचा छान वाटतो, दिवसा ढवळा थोडा कंटाळवाणा वाटतो, पण बाहेरचं हे हिरवंगार दृश्य आहे ना एक नंबर. तर ही ना एक कुठली खाडी आली आहे बघा, खाडीचं पडलं पाणी बघूया केवढ्या पातळीमध्ये आलं आहे, जास्त काही नाही. आणि या खाडीतून आहे ना लेफ्ट साईडने पाहू शकता विजयदुर्गाचा जो किल्ला आहे ना संपूर्ण दृश्य दिसतं. खाडी म्हणजे जो जो समुद्रच आहे तो एकदम लांबून दिसतो, तो म्हणजे विजयदुर्ग किल्ला. एक नंबर यार, जबरदस्त. एकदम माझी इच्छा आहे त्या लाईनला जायची. समुद्र बघा असं खवळलं एकदम, पुन्हा लाटा सकाळी तर येतात, आवाज पण एवढा चरचर येतोय ना की विचार नका. तो बघा विजयदुर्ग किल्ला एकदम लेफ्ट साईडनेच असतो. आपली एक सबस्क्रायबर भावकी आहे राहुल मयेकर. राहुल, तू जर माझा व्हिडिओ पाहत असेल ना तर कदाचित हे ह्या साईडला तुझं गाव असावं, हे तर कन्फर्म करणं मला माहीत नाही आहे. कारण तू बरेचसे व्हिडिओमध्ये ना ही खाडी दाखवलीस, सो आय थिंक हीच असावी खाडी. तर कदाचित तुझ्या गावाला मी येऊन गेलो आहे. या साईडला बघा गरी लावून मासे पकडले जातात याच्या ठिकाणी, जबरदस्त सोय झाली एक नंबर. चला चला, आमच्या नशिबात तर नाही पण त्यांना एन्जॉय करून दे, कारण ही एन्जॉयमेंट आहे ना फक्त आणि फक्त पावसाच्या सीझनला येते. आणि पावसाचा सीझन म्हटलं ना की चढणीचे मासे, पुढे कुर्ले, असे ना आठवण नाही पाहिजे. बस भाई मन नाखुश होतं, कारण हे सगळे एन्जॉयमेंट आम्ही पण केले पाहिजे. ठीक आहे, बाकीचे एन्जॉय करतात आम्ही सुद्धा करू. तर मी आता आहे माडबन या टिट्यावर. ॲक्च्युली हा रस्ता तो पावस रत्नागिरी, आणि आम्हाला जायचं आहे डोंगर राजापूर या मार्गे. तर तो रस्ता त्या साईडने आहे जिथे चिरेखाणी संपते ना, चिरेखाणी रोड तिकडे. तो इथे काहीतरी पार्सल वगैरे आहेत, तो गाडी ते आणली आहे, आणि प्लस रिटर्न परत गाडी जाणार डोंगर राजापूर मार्गे. जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मानेश्वर भैराई दर्शन आणि या साईडला साई कृपा जैतापूरची राणी. येताना आम्ही या रोडने आलो बघा, राईट साईडचा चिरेखानी. आम्ही रिटर्न गेलो ना ह्या रस्त्याने, तो होता पावस रत्नागिरी. आता सरळ जायचा आम्हाला तो म्हणजे थेट राजापूर डोंगर. सकाळपासून एवढा धोधो पडला की विचार नका, दुपारी 2 नंतर शांत झाला. आणि आता वाजले माहिती का, संध्याकाळचे 4:30, काय कावक केला आहे तो, जबरदस्त. पाऊस पडत नाही, नुसता शिवाजी पडतोय.
जोरात पडलं ना की धुमाकूळ मचवणार. आणि आता थोडं आहे ना मानेश्वर देवताचं मंदिर येणार आहे. जसं मुंबई गोवा हायवेला आदिष्टी देवी मंदिर, तिकडे कसं कोणीही अगरबत्ती लावल्याशिवाय जात नाही, तसं इकडे पण काही मंदिर आहेत जसं मानेश्वर देवता. आणि ते ह्या साईडला बघा अगरबत्ती लावून पुढे जाणार, जेणेकरून कसा प्रवास सुखाचा हो आणि सुखरूप हो. बघा ह्या साईडने ना हा वाला रस्ता राईट असा, तो थेट मानेश्वर मंदिराकडे. गाडीचं आहे ना पूर्ण बॉडी कलर पाहिलं ना आणि डिझाईन एक नंबर जबरट केली आहे, म्हणजे लहान मुलांना स्पेशली आकर्षित करणारी एकदम कार्टून टाईप. आता ही आयडिया त्यांना कशी सुचली आपण त्यांनाच विचारू. सो आता आम्ही पोहोचलो डोंगर तेठा या ठिकाणी. इकडचा एक रस्ता तो थेट हातिवले आणि लेफ्ट साईडचा डोंगर, पूर्ण डोंगरातून जातो रस्ता. आपण कुठं जाणार? डोंगरातून. ओके, म्हणजे लेफ्टवाला रस्ता. ओ हो 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 हो, बघा ह्या साईडला दुसऱ्यांदा पाहायला मिळालं म्हणजे की दोन्ही साईडने पाणी भरलं आहे आणि थेट आलं आहे रस्त्यावरती. जरासं झालं आहे पूर्ण नाही आलं आहे, याचं समजून येत नाही की रस्ता कुठला आहे. आणि साफ 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 कसला आवाज आला, हा जर पूर्ण पट्टा भरला ना की समजणार नाही रस्ता कुठला आहे नक्की पाणी कुठलं आहे ते नदी. आणि या ठिकाणी बघा भयंकर पाऊस भरला आहे, भयंकर. इकडे बघा काय काय ढोक. ह्या साईडने ना चालत जायची मजा एक नंबर वेगळी, खरंच. भले हातात छत्री असो किंवा नसो पण चालत जायची मजा वेगळी. आणि ट्रॅव्हलिंग करते भाई, येस इडीच ट्रॅव्हल. इकडे आहे ना ह्या साईडला एक जबरदस्त वडापावला फेमस आहे ना कुठला तरी, संजय आंबरे. हा काय काय नाव त्यांचं? संजय आंबरे आणि खडपे. हा संजय आंबरे आणि खडपे. खडपे जबरदस्त वडापावला फेमस आहे. आणि हा जो जुना पूल आहे ना एक नंबर. हा इकडे ह्या लाईनला कुठे तरी आहे त्यांचं, जबरदस्त एक नंबर वडापाव. सो फायनली आम्ही डोंगर उतरून खाली उतरलो होतो, म्हणजे डोंगर गाव एक लागलाय पूल. जो डोंगर गाव क्रॉस करून पुढे येतो थेट राजापूरमध्ये. पाणी येत आहे हा भाई, या ब्रिजला पाणी येत आहे मजबूत. मोठा मोठा पाऊस आला ना की जबरदस्त. हा हा एक नंबर. हा पाणी येतो असं कसं येते? अच्छा काजूगडे. बरोबर काजूगडे म्हणून पाणी कुठून येत आहे. सो फायनली बरोबर आम्ही आता पोहोचलो नॅशनल हायवे 66 ला. इथून लेफ्ट म्हणून जाणार थेट मुंबईला. आणि राजापूरची गंगा आहे ना जरा एकदम पुढे गेला ना तर लेफ्ट साईडला आतमध्ये आहे ना राईटला. आणि हा बघा नवीन ब्रिज, म्हणजे म्हणतो ना या कोकण पट्ट्यातला सगळ्यात उंचावरचा हा ब्रिज. खाली नदी ती म्हणजे अर्जुना नदी, तो वाला जुना रस्ता असं फिरत 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 नाही म्हटलं तरी ह्या ब्रिजने आहे ना 2 ते 3 किलोमीटर अंतर वाचलं. बरोबर ना, खूपच अंतर वाचलं 2 ते 3 किलोमीटर म्हणजे. आणि नदीला पण जरा आलंय पाणी जबरदस्त. लेफ्ट साईडला तो म्हणजे राजापूर डेपो बस स्टँड, सगळे लालपली जेवढे एसटी महामंडळाचे बसेस इकडे जातात. समोर जे लागले राजापूरचा राजा आणि राणी ती म्हणजे रोशन ट्रॅव्हल. आणि पुढे लागले ती म्हणजे सानवी ट्रॅव्हल, सानू रोशन सानवी. एक गाडी विरारला असते, एक गाडी बोरिवली असते बोरिवलीला.
गाडी थांबली आता मस्तपैकी चहा नाश्त्यासाठी. हॉटेल आहे ते म्हणजे स्वामी समर्थ टी स्टॉल, छोटंसं हॉटेल आहे, चालेल. कांदा भजी आणि चाय पिली एक नंबर. आणि ह्या साईडला गाडी थांबली, डिझेल भरलं पण. कोदवली, राजापूरचं कोदवली. वाजले बरोबर 6:40 आणि गाडी आली आहे लांजा. लांजा ठिकाणी समोर ट्रॅव्हल आहे ती म्हणजे सानवी ट्रॅव्हल, राजापूरची आणि सानवी. अजून कुठल्या ट्रॅव्हल लागले नाहीत स्पेशली लांजाच्या, ज्यामध्ये प्रथमेश, पुढे आई विठला देवी, अजून याचे बाकीच वाटतं की येऊन गेला समजत नाही. आणि वा हो बाजू, वा बाजू, हां शबास, चला चला बाजू बाजू, लांजा लांजा. हे बघा एकाला बाजूला गेला, अजून दोन जण तयार. काय बोलायचं आता बोला आता इथंच. तर गाडी आता लांजाच्या पुढे आहे, देवडे, देवडे गावाच्या पुढे पण आता उतर लागणार. सो याच्या पुढे ना बजेटचे मी काय काय हायवे कव्हर केले आहेत, जर तेवढे पाहिले नसतील ना तर मी प्लेलिस्ट बनवली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा आणि हायवेचा आनंद घ्या. सो हे आहे खड्ड्यांचं साम्राज्य, खड्डेच खड्डे, खड्डेच खड्डे. समोरून येणाऱ्या गाड्या आणि आम्ही जाणाऱ्या गाड्या, खड्ड्यांचं साम्राज्य. बघ ना गाडी बघायची हलते पूर्ण, समोरची बघा. फक्त जे जुने रस्ते, अरे बाबा, अरे बाबा माझे, अरे बाबा. संपूर्ण अशा पद्धतीने हा प्रवास झाला. देवगड तालुक्यातील मोंड गावपासून ते थेट मुंबईतल्या सायनपर्यंत झालं का म्हणजे काम. माझा असा प्लॅन होता की मी संपूर्ण जर्नी घ्यावी, पण जे महत्त्वाचे टप्पे आहेत म्हणजे गावं आहेत कुठली कुठली, मोंड नंतर सोडलं तर नाडन, पुढे मग वाडा, पडेल कॅन्टीन. जसं आपण पडेल कॅन्टीन सोडलं तर लागतो तो म्हणजे आंबेरी चेकपोस्ट, आय थिंक किर्लोट हे गाव असं मध्ये, जिथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या बाउंड्री. तिथून प्रवास झाला मस्तपैकी छान, गावं तर एकदम सुंदर आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढे जी गावं आहेत ना महत्त्वाची, ज्यामध्ये डोंगरतिटा, पुढे मग डोंगर आणि असे बरेचसे गावं आहेत. सो मन एकदम छान वाटलं, अशी जे हिली एरिया आहेत म्हणजे वरती डोंगर, आजूबाजूने पूर्ण असं सुंदर असं हिरवंगार, त्यानंतर काही विजयदुर्गाचे पट्टे लागले, एवढंच काय ती कुठली खाडी होती जिथून विजयदुर्गाचा किल्ला एकदम लांबचा दिसत होता. सुंदर असं दृश्य आवडलं मला खरं तर. त्यासाठी 5 पैकी 5 फुल रेटिंग राजापूर तालुक्यातली गावं. आणि आमचा प्रवास पूर्ण झाला, जसं आम्ही डोंगर हा गाव सोडला तो थेट हायवेला आलो, जिथे अर्जुना नदी आहे ना जो आता मोठा ब्रिज बांधला आहे राजापूर तालुक्यातला सगळ्यात मोठा ब्रिज, तिकडे गाडी आली आणि नंतर मग NH66 हायवे सुरू झाला. तसं बरेचसे व्हिडिओमध्ये आहे ना या हायवेचं वर्णन केलं आहे, त्याचं काम, त्याची अपडेट्स, प्लस कुठपर्यंत काम झाले आहे, कुठे राहिले आहेत आणि कुठे नाही राहिले आहेत ते सगळं एक्सप्लेन केलं आहे. म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही कम्प्लीट नाही केलं, फक्त काही माहिती देतो स्पेशली खड्ड्यांमध्ये. कारण एकदाचा राजापूर गाव सोडला आणि ओवणीच्या पुढे जो पट्टा आहे ना म्हणजे लांजा म्हणा, पुढे मग हे काय ते हातखंबा, चिपळूण, खेड,
तर ह्या ठिकाणी आहे ना कामकाज काय सुरुवात झालेली नाही आहे. जिथे सुरुवात झालेली आहे ना ते ठीक आहे ओके, पण जो आधीचा जुना रस्ता होता ना तर टप्प्याने टप्प्याने अक्षरशः मध्ये काम खड्डे पडले आहेत. आणि एवढ्या पावसामध्ये हा खड्डा पडतोय तर अजून जुलै महिना बाकी आहे, ऑगस्ट महिना बाकी आहे, एवढंच काय गणपतीचा सीझन बाकी आहे, मग तेव्हा काय करायचं. सो मी त्याला आयडिया काय देतो म्हणजे काम जे बाईकवाले म्हणा किंवा फोर व्हीलर वाले यांनी गाड्या सावकाश सावा, कारण इकडे मध्ये खड्ड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि अपघाताचे चान्सेस सुद्धा जास्त असणार. वाडा, पडे कॅन्टीन, नाडन, त्यानंतर मग विजयदुर्ग सुद्धा, येस येस विजयदुर्ग आय थिंक त्या पटेल कॅन्टीनच्या रोडून जरा बऱ्यापैकी अंतरावर आहे. आता मला माहित नाही ऍक्च्युअली किती आहे, तिकडे गेल्यावर मला समजणार की नेमकं किती अंतर आहे ते. पुढे मग आंबेरी पोस्ट, तसं मी बोललो केरलोट हे गाव, त्यानंतर डोंगर, डोंगर तिटा, इकडचे जे कोणी असतील रहिवासी आपला व्हिडिओ पाहणारे आवर्जून त्यांनी कमेंट करा ते सुद्धा त्यांच्या गावासोबतचं नाव, कारण गावातलं नाव एकदम भारी नाद खुरा. तसेच ज्यांना कोणाला या मानेश्वर भैरव दर्शन ट्रॅव्हलने प्रवास करत असेल किंवा याची काही इन्क्वायरी पाहिजे असेल की हिचं गाडीचा रूट काय आहे, त्यानंतर गाडी किती वाजता पोहोचते, तर तुम्हाला हा नंबर दिसत असेल मंगेश गोसळकर जे गाडी ओनर आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि भरघोसपणे या मानेश्वर भैरव दर्शन ट्रॅव्हलचा आनंद घ्या. मग तुम्हाला आजची ही ओव्हरऑल जर्नी कशी वाटली नक्की 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 कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर बिनधास्त डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाहीतर तुमका असे ब्लॉग आणि ट्रॅव्हल बघू कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. चला तर आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये, तोपर्यंत आजचा व्हिडिओ लॉग आउट करूया.